एकीकडे सरकारी योजनांवर अंकुश ठेवणाऱ्या विधिमंडळ समित्यांचं कामकाज ठप्प पडलेलं आहे, तर दुसरीकडे विरोधक देखील आता दुर्लक्ष करताना दिसतात. नेमकं प्रकरण काय आहे पाहूयात साम टीव्हीचा एक खास रिपोर्ट. विधिमंडळ समित्या स्थगित, सरकार बेलगाम. 25 समित्यांचं कामकाज 6 वर्षांपासून ठप्प. सरकारी योजनांवर अंकुश कोण ठेवणार? विधिमंडळाच्या 25 समित्यांचं कामकाज गेल्या 6 वर्षांपासून ठप्प असल्याची माहिती समोर येते. तर 28 सप्टेंबर 2022 पासून समित्यांच्या बैठकांना, दौऱ्यांना आणि साक्षींना स्थगिती देण्यात आली, त्यामुळे लोकशाही मोडून काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप विरोधकांनी केला. मुळातच ह्या सरकारचं संसदीय लोकशाहीवरती विश्वासच नाही. मग विधिमंडळं असतील किंवा लोकसभा राज्यसभा असतील, कोणत्याही प्रकारचं कामकाज होऊ द्यायचं नाही. आणि सरकारला प्रश्न विचारणाऱ्या कोणत्याही संविधानिक संस्था आहेत बरं का, त्यांना ताकद द्यायची नाही, त्या मोडून काढायच्या. एक प्रकारे या देशातली लोकशाही मोडून काढण्याचा हा प्रकार आहे. अहो विधानसभा ना महाराष्ट्र ठप्प आहे, तुम्ही कसल्या त्या 26 कमित्या घेऊन बसले आहे? अहो विधानसभा ना महाराष्ट्र ठप्प आहे, तुम्ही कसल्या त्या 26 कमित्या घेऊन बसले आहे? अहो विधानसभा ना महाराष्ट्र ठप्प आहे, तुम्ही कसल्या त्या 26 कमित्या घेऊन बसले आहे? सरकारवर अंकुश ठेवणाऱ्या विधिमंडळ समित्यांचं कामकाज नेमकं काय असतं याबद्दल जाणून घेऊया. विधिमंडळ समित्यांना संवैधानिक दर्जा असतो. समित्यांमध्ये लोकलेखा समिती, अंदाज समिती, पंचायत राज समिती यासारख्या 25 महत्वाच्या समित्या असतात. सरकारच्या विविध खात्यांमार्फत चालवल्या जाणाऱ्या योजनांवर समित्यांचं लक्ष असतं. योजनांसाठी निधीची तरतूद, योजनांमधील अनियमितता आणि गैरव्यवहारांवर समित्यांचं लक्ष असतं. समित्या वेळोवेळी लेखी अहवाल विधिमंडळाकडे कारवाईसाठी पाठवतात, त्यामुळे समित्यांच्या कामकाजातून सरकारवर नियंत्रण ठेवताय. मात्र गेल्या 6 वर्षांपासून विधिमंडळ समित्यांचं कामकाज ठप्प असल्यामुळे सरकार बिनधास्त आहे. समितीमध्ये निर्णय होतात पण त्याची अंमलबजावणी होत नाही असं शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी देखील म्हटलंय. या ज्या समित्या निर्माण होतात ना, त्या समित्याला थोडासा अधिकार दिला पाहिजे. समित्याच्या जो बैठका होतात मग त्याचा ज्या निर्णय जे होतात त्याची अंमलबजावणी होत नाही, म्हणून समित्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता सर्वांचाच बदललेला आहे. मग समितीला गैरहजर राहणे, न जाणे, मग काय आपल्या आपल्या ठराव आपण घेतलेल्या निर्णयाचं काही अंमलबजावणी होत नाही, ही जी निगेटिव्हिटी आलेली आहे ना, ती कुठेतरी दूर झाली तर त्या समितीला अर्थ राहील. राज्यात भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं सरकार सत्तेवर येताच त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळातील समित्यांना स्थगिती दिली. मात्र त्यानंतर आपापसातील विवादामुळे सरकारनं समितीवर नवे अध्यक्ष व सदस्यांची नियुक्तीच केली नाही. धक्कादायक बाब म्हणजे नव्यानं समिती नेमण्याबाबत विरोधकांनीही आग्रह धरल्याचं दिसून येत नाही, त्यामुळे आता सरकारवरील अंकुश बोथट झालाय असंच म्हणावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.